माती परीक्षणाच्या कामामध्ये मला असं वाटतं की एक दोन बोरिंग वाढलेले असतील, पण अशी एक नवीन डेव्हलपमेंट आपल्याला मी सांगतो. आत्ताच 10 मिनिटांपूर्वी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आणि माझं बोलणं झालं, त्याच्यानंतर माननीय शरद पवार साहेबांचं आणि आत्ता माझं बोलणं झालं. मी उद्या पुन्हा एकदा 3:30 दुपारी शरद पवार साहेबांची भेट घेतो आहे. मुख्यमंत्री महोदय, मी मुख्यमंत्री महोदय आणि शरद पवार साहेब आणि पवार साहेब आणि मी असं जे काय बोलणं झालेलं आहे त्या संदर्भातली उद्या आमची बैठक आहे. ही बैठक झाल्यानंतर तिथल्या लोकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील, तिथल्या ज्या काही परिस्थितीनुरूप काही कारवाया झालेल्या असतील, तर त्या बाबतीमध्ये मी शरद पवार साहेबांशी चर्चा करेन. आणि आत्ताच 1 तासापूर्वी जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या शिष्टमंडळानं शरद पवार साहेबांशी भेट घेतलेली आहे. आणि मी पवार साहेबांना आता देखील सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर करूनच हा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल. आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यानं याच्यामध्ये जर पुढाकार घेतला असेल, याच्यामधली जर माहिती घेऊन कदाचित स्वतः देखील ते या ठिकाणी येऊ शकतात मला माहीत नाही, परंतु या सगळ्या याच्यामध्ये मुख्यमंत्री मोदयांची आणि शरद पवार साहेबांची जी चर्चा झाली त्याच्यातनं उद्या मी 3:30 शरद पवार साहेबांची भेट घेणार आहे. आणि उद्या फ्लॅग होस्टिंग असल्यामुळं आणि मी 2 जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं मागच्या वेळी मी इथं फ्लॅग होस्टिंग केलं, उद्या रायगडला फ्लॅग होस्टिंग आहे आणि त्याच्यामुळे आमचे जिल्हाधिकारी रत्नागिरीचं फ्लॅग होस्टिंग करणार आहेत. आणि जमलं तर जिल्हाधिकारी देखील उद्या शरद पवार साहेबांच्या बैठकीमध्ये असतील आणि पोलीस अधीक्षक देखील असतील.